राज्यात बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने रौद्र रूप घेतलंय. चिघळलेल्या या आंदोलनानं हिंसाचाराचं रूप घेतल्यानं अनेकांचा मृत्यू झाला. देशातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आणि संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. देशातील गंभीर स्थिती पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडला. दरम्यान आता या चिघळलेल्या आंदोलनाची भयानक दृश्य समोर येत आहे. बांगलादेशचे जनक शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळाही आंदोलकांनी पाडलेला आहे आणि या बांगलादेशी आंदोलकांकडून पुतळा उद्ध्वस्त करण्यात आला. बुलडोझरच्या मदतीनं हा पुतळा जो आहे तो पाडण्यात आला आणि यानंतर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. इतकंच नाही तर बांगलादेशच्या संसदेतही आंदोलक घुसले होते. संसदेवर ताबा मिळवत त्यांनी फोटो सेशनही केलं. त्याचबरोबर शेख हसीना यांचं कार्यालय देखील पेटवण्यात आल्याची माहिती आहे. हसीना यांच्या घरातील मौल्यवान वस्तूही लोकांनी चोरल्यात. बांगलादेशच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीला गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, JP नड्डा, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि विरोधकही उपस्थित होते. यावेळी बांगलादेशमधील स्थितीवर आमची नजर असून बांगलादेशमध्ये 12 ते 13 हजार भारतीय अडकल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. त्याचबरोबर भारतीय दूतावासातील सर्वजण सुरक्षित असल्याचंही सांगण्यात आलं. दरम्यान शेख हसीना या सध्या जरी भारतात असल्या तरी त्यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. दरम्यान सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी सरकारसोबत सहकार्याची भूमिका घेतली आहे. बांगलादेशवर लाँग टर्म स्ट्रॅटेजी हवी असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. आता यामध्येच भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षेची ती वाढ करण्यात आली. BSFने ही सुरक्षा वाढवली आहे. सीमेवर सध्या कोणत्याही प्रकारचा तणाव नाहीये, पण सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या तणावाचे परिणाम भविष्यात काय असू शकतात याबद्दलचे अंदाज लावत जे ते उपाययोजना ज्या त्या करण्यात येत आहेत. बांगलादेश भारत सीमेवरती आता सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आणखीन चोख करण्यात आली, वाढवण्यात आलेली आहे आणि BSFकडूनही याबद्दल सगळ्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्यात काही गोष्टी जर अचानक घडल्या तर काय करता येऊ शकतं या दृष्टीने म्हणून सगळी सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. त्याची दृष्ट्या आपण बघतोय की सीमेलगतच्या गावांमधनं शहरातमधनं आता लष्कराच्या हालचालींना वेग आलेला आहे. अतिरिक्त कुमक जी आहे ती त्वरित तिथे डिप्लॉय करण्यात येते. याचं कारण असे की बांगलादेशमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आणि त्याचा काही सीमेवरती परिणाम होतोय का याचा अंदाज घेऊन खरं तर ह्या सगळ्या घडामोडी ज्या आता घडताना दिसत आहेत.